मित्रो नमस्कार, तुम्ही पाहता आकार डीजी 9 आणि मी आहे प्रभाकर सूर्यवंशी। काल दिवसभर मुंबईतल्या वाशी, मुलुंड आणि इतर एक दोन चेक नाक्यांवर जिथे टोल नाके आहेत त्या टोल नाक्यांवर मनसेने आंदोलन केलं। मुलुंडचा टोल नाका तर ती जी काही केबिन होती ती जाळली अविनाश जाधव। आता हे सगळं का होतं आहे, कशासाठी होतं आहे, हे काही तुम्हा आम्हाला नवीन नाही। महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा टोलचा जो काही झोल आहे तो उघड करण्यासाठी मागचे कित्येक वर्ष झगडत आहे, रस्त्यावर उतरत आहे। कित्येक मनसैनिक ह्या आंदोलनांच्या माध्यमातून आपल्या समोर आले, त्याचप्रमाणे आतही गेलेत, गजाआडही झाले, त्यांच्यावर केसेसही पडल्यात। बऱ्याच तरुणांची तर आयुष्य उद्ध्वस्त झालेत त्या सगळ्या टोलच्या आंदोलनांमधून, कारण अनेक केसेस अंगावरती, शासकीय मालमत्तांचा विध्वंस करणे, नुकसान करणे, तोडफोड करणे, या सगळ्यासाठी जी काही कलमं लावली जातात ती कलमं या तरुणांवर पडत आली। त्यातून यांना पुढे कुठे नोकरीसाठी प्रयत्न करताना अडचणी यायला लागल्या। एक पिढी, मला वाटतं मागच्या एक दशकभरातली एक पिढी या टोलच्या आंदोलनाने सफर झालेली, ते कोणाच्या लक्षात येत नाही। पण आंदोलनातली जी धरसोड आहे ती धरसोड नेहमी पुढे केली जाते। राज ठाकरे आणि त्यांचा पक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा धरसोडीसाठी प्रसिद्ध आहे, मांडवलीसाठी प्रसिद्ध आहे असं बोललं जातं। पण आज जर त्या पक्षाने या महाराष्ट्रातल्या मराठी माणसांच्या जिव्हाळ्याचे काही प्रश्न मांडले नसते तर त्या प्रश्नांचा विसर मराठी माणसांच्या न्याय हक्कासाठी जन्माला आलेल्या एका संघटनेला पडलेलाच आहे, जिचं नाव शिवसेना होतं। त्या शिवसेनेची शकल झाली, आज एक बाळासाहेबांची शिवसेना आहे, एक उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आहे, अशा दोन दोन शिवसेना महाराष्ट्रात आहेत। दोन्ही गट सांगतात की आमचीच शिवसेना खरी, पण याच शिवसेनेला त्यांच्या मूलभूत तत्वांचा किंवा त्यांचा जन्म कशासाठी झाला या गोष्टीचाच विसर पडला असं मला वाटतं। आज बघा ना, मुंबईत आंदोलनं सुरू आहेत आणि आंदोलनाला विरोध करायला कोण पुढे आलं आहे तर आपले ते वेल्डिंगचा चष्मा लावणारे हसन तिलकरत्न, ते गुणरत्न सदावर्ते, हा माणूस त्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामध्ये निव्वळ आणि निव्वळ या महाविकास आघाडी सरकारच्या त्या सगळ्या आडमुठ्या धोरणांमुळे, त्या सगळ्या आडमुठ्या कारभारामुळे अचानक रातोरात हिरो झाला। आणि स्वतःच्या आततायीपणामुळे त्याने कित्येक एसटी कर्मचाऱ्यांचं जे नुकसान करून ठेवलं आहे आणि त्यानंतर पुढे जे काही त्याला यश मिळालं आता एसटी कर्मचाऱ्यांच्या त्या बँकेच्या निवडणुकीमध्ये, त्याच्यामागची कारणं वेगळी, पण त्या एका यशामुळे हा माणूस एवढा होरळलेला आहे की तो काल राज ठाकरेंना अटक करा म्हणून मागणी करायला पुढे आला, शिवाजी पार्कात पोलीस स्टेशनमध्ये हजर। ज्या माणसाला महाराष्ट्रात मुंबई नावाचं एक शहर आहे ज्याचं नाव पूर्वी कधी काळी बॉम्बे होतं ब्रिटिशकालीन, आणि ते नाव बदलावं यासाठी शिवसेनेनं मराठी माणसानं संघर्ष केला आहे कित्येक दशकं, त्यानंतर यश मिळालं आणि ते नाव बदललं गेलं आणि मुंबई झालं आहे हे सुद्धा त्याला विसर पडतो। तो बोलताना पहिल्यांदा बॉम्बे बोलतो नंतर मुंबई बोलतो। अशा माणसाला मुंबई, महाराष्ट्र आणि एकूणच हिंदुस्तान, हिंदू राष्ट्र याचा कळवळ आहे। हिंदू राष्ट्र भारत हमारा, या भारतामध्ये गुजराती, यूपीवाला, छत्तीसगडवाला, महाराष्ट्रवाला असं इथं वाटलं जाणार नाही। हे बॉम्बे है ही मुंबई है, हे बॉम्बे है ही मुंबई है, हे बॉम्बे है ही मुंबई है। आश्चर्य वाटतं मला, हे पिल्लू कोणी सोडले। एक संघ स्वयंसेवक म्हणून जेव्हा मी कधी बोलतो आणि मला कोणीतरी सांगतं की हा जो कोणी आहे वेल्डिंगचा चष्मावाला तो संघाचा माणूस आहे म्हटलं, मला सहन होत नाही हे सगळं। संघ स्वयंसेवक एका वेगळ्या ध्येयधोरणाने भारीत असतो, प्रेरित असतो आणि तो त्याचं काम करत असतो समाजासाठी। हिंदू राष्ट्र, हिंदू धर्म आणि भारत माता, राष्ट्र सर्वोपरी मानणारा संघ स्वयंसेवक असतो। हा माणूस संघ स्वयंसेवक जर असेल तर तो संघ स्वयंसेवक असणं मला शर्मेचं आहे। त्या माणसाने एसटीच्या लाखभर कर्मचाऱ्यांचं आयुष्य बर्बाद केलं, लिटरली बर्बाद केलं। 6 महिने जो संप चालला त्या संपात नुकसान झालं आहे संपकरी कर्मचाऱ्यांचं, ते कोणाच्या लक्षात येत नाही।
आणि तो संप चिघळवण्यासाठी ज्या कोणी जर कुठल्या राजकीय महाशक्तीने या गुणरत्न सदावर्तीला जर प्लांट केलं असेल ना, तर हे पाप ज्यांनी केलं आहे त्यांना याच जन्मी फेडायचं आहे, इथेच फेडायचं हे त्यांनी लक्षात ठेवा. त्या माणसाच्या कुवतीबद्दल, त्या माणसाच्या एकंदरच राजकीय सामाजिक समजुतीबद्दल आणि जे काही ज्ञान आहे त्या ज्ञानाच्या जोरावर हा माणूस ज्या घोषणा देतो, जे काही बोलत असतो, त्यावर मी यापूर्वी अनेकदा बोललेलो आहे, मला पुन्हा त्यावर बोलायचं नाही. कालचा विषय काय? टोल नाक्यावरती होणारा विध्वंस, सरकारी संपत्तीचं नुकसान झालं म्हणून बऱ्याच लोकांच्या पोटात दुखतं, म्हणजे अशी कुठली हिंसक आंदोलनं जेव्हा होतात विशेषतः मनसेकडून होतात तेव्हा. मला आठवतं एक मोर्चा निघाला होता रझा अकादमीचा मुंबईत, त्या मोर्चामध्ये मुंबईतलं भूतोनं भविष्यती असं नुकसान, सार्वजनिक संपत्तीचं नुकसान त्या मोर्चामध्ये झालं होतं. किती लोकांना अटका झाल्या, किती लोकांकडून ते नुकसान वसूल केलं गेलं, आणि हा जो मोर्चा ज्या रझा अकादमी काढला होता त्या रझा अकादमीच्या मोरक्यांना कोण मांडीला मांडी लावून घेऊन बसलं होतं मंत्रालयात, मातोश्रीवर ज्यांचा सत्कार केला गेला, मातोश्रीचे प्रमुख भालदार चोपदार यांच्या हस्ते, हे विसरलं, सगळेच विसरले, कुणाला दोष द्यायचा? अशा लोकांबद्दल एक न्याय, आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आमच्याच गल्लीबोळातल्या मराठी तरुणांबद्दल एक वेगळा न्याय, ही कुठली दोगली संस्कृती आहे मला ते कळत नाही. लोकांची राजकारण करा, त्याला कुठेतरी समाजकारणाची एक झालर किनार असू द्या, समाजासाठी जर राजकारण कराल तरच यशस्वी व्हाल असं एक दंडक आहे असा, त्याचा विसर पडत चाललाय जो तो एका वेगळ्याच पातळीवर जाऊन राजकारण करतो. त्यात हा जो कोणी नेता आलाय गुणरत्न सदावर्ते, याचं राजकारण आणि जे हे राजकारण करण्याची त्याची जी पद्धत आहे फार जगावेगळी आहे, ती आत्ताच वेळीच समजून घेतली पाहिजे. आज ज्या पद्धतीने राज ठाकरेंना अटक करा, त्यांच्यावर 153 अंतर्गत गुन्हा दाखल करा, हा माणूस वकील आहे, याची बायको वकील आहे, यांना कायद्याचं ज्ञान आहे, आणि हा आमचा जो भोळा बाबडा एसटी कर्मचारी होता ना तो याच एका क्वालिफिकेशनमुळे भुलला होता. त्यातल्या प्रत्येकाला वाटत होतं की हा जो कोणी वकील बाबू आला आहे तो त्याचे काहीतरी कायदेशीर पैत्रे लढवेल आणि आम्हाला विलिनीकरण मिळवून देईल. तसं झालं नाही. 6 महिने त्याच्या आडमुठेपणामुळे सरकार ज्या काही गोष्टी तडजोडी करायला तयार होत होतं त्याही झाल्या नाही, आणि नुकसान झालं ते आमच्या कर्मचाऱ्यांचं. आज उठून हा माणूस सांगतो की गुजराती मराठी भाई भाई, उत्तर प्रदेशवाला आणि मराठी भाई भाई, जेव्हा एखादा भैया उठून मराठ्याच्या कानपाटात वाजवतो तेव्हा हा भाई भाई कुठे गेला होता? आज मुलुंडमधल्या त्या आमच्या मराठी बहिणीला, त्या तृप्ती देवरुखकरला साधं ऑफिसचं एक प्रिमायसेस नाकारलं जात आहे की तू मराठी आहेस म्हणून. मराठ्यांना काय शिंग असतात? मराठी माणूस म्हणजे काही वेगळा असतो का? त्याच्या अंगाला दुर्गंधी येते का डुकरासारखी? का तो चिखलात लढून आलेला असतो? का तो तुम्हाला नको असतो? महाराष्ट्र हा मराठ्यांचाच आहे, मराठी माणसांचं राज्य म्हणजे महाराष्ट्र. बाहेरून आलेले सगळे उपरे आहेत, पण त्यांना आम्ही उपरे मानत नाही. भारतीय आहेत, हिंदुस्थानी आहेत, या इथे धंदा करा, पोट भरा, गुण्या गोविंदाने राहा. तुमच्या काही संस्कृतीतले जे काही चांगले चांगले घटक आहेत ते आम्ही स्वीकारलेले आहेत. तुमच्या गरब्यांमध्ये आम्ही येतो, सहभागी होतो, नाचतो रात्ररात्रभर. गणेशोत्सवाला तुम्ही असता, तुम्ही नाचता विसर्जनाच्या आगमनाच्या मिरवणुकांमध्ये. लालबागच्या राजाच्या पुढे रांगात सगळ्यात जास्त हेच लोक दिसतात आम्हाला, मराठी माणूस कमी दिसतो. कुठे आम्ही तुमच्या विरोधात आहोत किंवा आमच्या मनात तुमच्याबद्दल द्वेष आहे? सोबत राहा, खांद्यावर हात टाका, पण तोच हात आमच्या कानात बोट घालण्यासाठी वापरू नका, किंवा आमच्या फाटलेल्या शर्टाच्या भोकात घालून ते भोक अजून मोठं करण्याच्या मागे लागू नका. तसं झालं तर ते कानपाड फोडलं जातं. मग तो मराठी माणूस कुठलाही असेल, तो शिवसैनिक असेल, मनसैनिक असेल, बाळासाहेबांच्या त्या नव्या शिवसेनेचा शिवसैनिक असेल, मराठी माणूस हा मराठी माणूस असतो. जो महाराष्ट्रात राहतो तो मराठी माणूस. बाहेरून आलेल्यांनी हे समजून घ्यावं की आता आपण महाराष्ट्रात आहोत, या मातीतलं मीठ, या मातीतून जी काही मीठ भाकर मिळते त्याच्यावर जगत आहोत, आपली उपजीविका चालली, त्या मातीचे ऋण
आपल्याला फेडता येत नसेल तर किमान त्याच्याबद्दल कृतज्ञ तरी राहावं. तसं जर करत नसाल तर कोणतरी तुमच्या कानपाटात वाजवणार आणि तो कुठला गुन्हा आहे असं मला तरी वाटत. मग हा जो काही भाई भाईवाला जो काही नारा देत हे असे वेल्डिंगचे चष्मेवाले लोक जर यायला लागले आणि राज ठाकरेंना अटक करा, ते वर्षवर्ष घरात बसून असतात, तुम्हाला काय पडलं आहे ते वर्षभर घरात बसून राजकारण करतील की शेताच्या बांधावर येऊन राजकारण करतील? ती त्यांची राजकारण करण्याची त्यांची त्यांची पद्धत आहे. एका ठाकरे बंधूंनी तर घरात बसून महाराष्ट्र चालवला होता, दुसऱ्या ठाकरेंबद्दल आपण कशाला बोलायचं? मला राज ठाकरेंबद्दल पुळकं आहे किंवा मला राज ठाकरेंबद्दल सहानुभूती आहे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेबद्दल सहानुभूती आहे म्हणून मी बोलत नाही. पण या सगळ्या वादांमध्ये जे छोटंसं जे काही भोग पडलं ना महाराष्ट्राच्या शर्टाला, त्यात बोटं घालायला आलेली लोकं आहेत. ही बोटं घालून तो मोठा भगदाड पाडणार, टराटरा फाडणार आहे शर्ट, हे आता दिसायला लागलेलं आहे. गुजराती मराठी भाई 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 भाईच आहोत आम्ही. आमचे शेजारी गुजराती आहेत, माझ्या बिल्डिंगमध्ये 60-70% गुजराती आहेत, त्यांच्यातही आम्ही राहतो. शुक्रवार रविवार आमच्या घरात मटण येतं, चिकन येतं, मांसाहार केला जातो, कोण मला विचारायला येत नाही. असे अनेक मराठी कुटुंबीय राहतात आमच्या बिल्डिंगमध्ये. कुण्या गोविंदांना राहणं वेगळं आणि उगाचच गुजराती मराठी भाई भाई, गुजराती भैया भाई भाई, गुजराती उत्तर भारतीय भाई भाई, हे सगळे उद्योग करणं आणि त्यातून आपली राजकीय पोळी भाजायला येणाऱ्या ह्या वेल्डिंगच्या चष्मेवाल्यांना वेळीच आवरायला हवं. हा कुठेतरी या अशा छोट्या छोट्या गोष्टीतून मायलेज खायला बघतोय. हा माणूस उद्या जर त्याची जी काही संघटना आहे त्याला नावही जनसंघ दिलेलं आहे, कुठेतरी भारतीय जनता पक्ष, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, जनसंघ यांच्याशी रिसेम्ब्लन्स किंवा कुठला तरी एक योगायोग सिमिलॅरिटी दाखवून हा माणूस आज हिंदू राष्ट्र, हिंदुत्व या विषयावर बोलू पाहतो. तोच माणूस मराठा आरक्षणाच्या विरोधात कोर्टात गेला. त्याच्या मिसेसने जी याचिका दाखल केली होती त्या याचिकेमुळेच मराठ्यांचं आरक्षण गेलं हे कोणी विसरू नये. मला कुठल्या जातीपातींमध्ये किंवा समाजासमाजामध्ये तेढ निर्माण करायची नाही, पण काही लोक छोट्या छोट्या गोष्टींची वाट बघत असतात. एक पॉलिटिकल व्हॅक्युम क्रिएट होताना दिसला ना, दिसतो आपल्याला, आणि तो जसा दिसतो त्या व्हॅक्युमला ग्रॅप करण्याचं जे काही स्किल असतं ना ते काही लोकांमध्ये भलतंच आहे, जबरदस्त आहे. हा गुणरत्न सदावर्ते नावाचा वकील जो आहे तो यात माहिर दिसतोय मला. पण ह्याचे जे काही याची काही धोरणं आहेत, ध्येयधोरणं जी आहेत, त्याचे जे विजन्स आहेत, ही जर समाजाच्या उत्कर्षासाठी असतील किंवा याच्या मागच्या त्या एस टी कर्मचाऱ्यांच्या संपात त्याने केलेल्या नेतृत्वाबद्दल जेव्हा आपण त्याच्या पूर्ण त्या वागण्या बोलण्याचा त्याच्या नेतृत्व गुणांचा जेव्हा अभ्यास करतो तेव्हा आपल्या लक्षात येतं हा माणूस विधायक मार्गाने समाजाचं भलं करण्यासाठी आलेला नाही आहे. हा आला आहे स्वतःची तोंडी भरायला, आणि हे वारंवार स्पष्ट होत गेलं. पण काही लोकांना ते दिसत नाही आहे. एस टी कर्मचारीही काही डोळ्यावर झापडं बांधल्यासारखे त्याच्या मागे चाललेले, आणि हा जो काही कळप मागे आहे सदावर्तेंच्या, त्या कळपाच्या जोरावर आज हा माणूस नको नको ते धाडस, नको नको ते अचाट धाडस करायला सरसावतो. करावं त्याने, राजकीय महत्त्वाकांक्षा सगळ्यांना असाव्यात, पण समाजात आग लावून जर हा माणूस काही करत असेल तर याला वेळीच आवरायला हवं. आज मनसेवर किंवा राज ठाकरेंवर बोलल्यानं आपल्याला फुटेज मिळणार हे त्याला चांगलंच कळतं, म्हणूनच तो काल शिवाजी पार्क पोलीस स्टेशनला जाऊन राज ठाकरेंना अटक करा, त्यांच्यावर एफ आय आर दाखल करा, इतपत मजल मारू शकतो. याचा अर्थ याचे पुढचे जे काही टप्पे आहेत, पुढची जी धोरणं आहेत ज्यांनी आखून ठेवलेली आहेत ते आत्ताच ओळखायला हवी. ज्यांना आपापली पॉकेट सिक्युअर करायची आहेत राजकारणात, त्या सगळ्याच राजकीय पक्षांनी एका उगवत्या राजकीय पक्षाचा हा एक आगाज आहे हे लक्षात ठेवा. आगाज आहे, त्याचा अंदाज काय असेल तो, म्हणजे उर्दूतला अंदाज काय असेल याचा मराठीतला अंदाज घ्यायला लागा. हा माणूस धोकादायक आहे. धन्यवाद.